मुंबईत महापालिका क्षेत्रात आज 13 जुलैपासून 1.5 महिन्यांच्या बालकांना न्यूमोनिया व इतर न्यूमोकोकल आजारांपासून संरक्षण देणारी न्यूमोकोकल कॅज्युगेट वॅक्सिन ही देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मनपा आरोग्य केंद्रामध्ये व रुग्णालयामध्ये असणाऱ्या आरोग्य केंद्रामध्ये सकाळी 9 ते साधारणपणे दुपारी 1 या कालावधी दरम्यान ही लस मोफत दिली जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकन यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार 13 जुलैपासून सुरू करण्यात येत असलेल्या PCV लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 1.5 महिन्याच्या बालकांना लसीची पहिली डोस देण्यात येणार आहे. हे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 208 ठिकाणी करण्यात येणार आहे. सदर लसीकरणाच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले असून क्षेत्रीय स्तरावर या लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच लस सिरिंजीस व इतर सामुग्री इत्यादींच्या वितरणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे अशी माहिती महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे. विस्तारित लसीकरण कार्यक्रमांतर्गत BCG, पोलिओ, घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात, हेपेटायटिस बी, H influenza B, रोटा व्हायरस, गोवर रुबेला या आजारावर प्रतिबंधक लस देण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सदर लसीकरण मोहिमेत न्यूमोकोकल कॅज्युगेट वॅक्सिन या लसीचा अंतर्भाव करण्यात आल्यानं बालकांना न्यूमोकोकल न्यूमोनिया आणि इतर न्यूमोकोकल आजारांपासून संरक्षण मिळू शकणार आहे.